अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात संपर्क से समर्थन या अभियानाच्या अंतर्गत अखंड भारताचे स्वप्न ओळाशी बाळगणारे श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नामदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी अभिवादनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजीनाना सोनार, उपसभापती उत्तम राठोड, माजी अभियंता जे के चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, शहर अध्यक्ष आतिश झालटे, माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंड, नामदार महाजनांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे, माजी नगरसेवक बाबूराव हिवराळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजमल भागवत यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत माता की जय। भारतीय जनता पार्टी का विजय। अमर रहे अमर रहे श्यामा मुखर्जी, अमर रहे। अमर रहे अमर रहे श्यामा मुखर्जी, अमर रहे। त्याने काय केलं नाही, त्याने की या विश्वामध्ये सर्वात कमी आयुचा जर का कुलपती कोणी असेल तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव घेतलं त्या ठिकाणी। अत्यंत उच्च विद्याविभूषित आणि सरकारला ठणकावून सांगणारे की देश में दो विधान दो प्रधान आणि दो निशान चालणार नाही आणि हयातभर त्याकरता संघर्ष करणारे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आपल्या सर्वांचे विचारांचे आदर्श आहेत हे आपल्यासाठी खरोखर सौभाग्यशाली त्या ठिकाणी विचार आहे। मी या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बाविस्कर यांना विनंती करतो की त्यांनी आपली आदरांजली या ठिकाणी व्यक्त करावी। भाऊ असोत की नसोत हे इथे उपस्थित राहत आहेत हे या श्यामाप्रसाद मुखर्जींच्या संस्काराचा भाग आहे आणि जे पक्षाला मानतात, जे नेत्याला मानतात, जे विचारांना मानतात, ते कोण आहे कोण नाही आहे याचा विचार न करताही कार्यक्रमांना उपस्थित राहतात। हा संस्कार जर का कोणी दिला असेल तर मला असं वाटतं तो डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या माध्यमातून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळत आलेला आहे। आपल्या मोदी ॲट द नाईल या अभियानाअंतर्गत आपल्याला मी विनंती करणार आहे की बऱ्याच जणांचे अजूनही समर्थनाचे मिस कॉल हे मोदींना गेलेले नाही आहे। आपण म्हणजे ह्या कार्यक्रमांचं निमित्त एक आहे की आपण जनमानसात मिसळलो पाहिजे, समाजात गेलो पाहिजे, समाजात केंद्राच्या महाराष्ट्र शासनाच्या भूमिका आपण समजून सांगितल्या पाहिजे, त्याच्यासाठीचे असे सगळे कार्यक्रम असतात। आपण सगळ्यांनी मोबाईल बाहेर काढा, ज्यांनी ज्यांनी मिस कॉल केलेला नसेल त्यांनी मी एक नंबर सांगतो तो नंबर डायल करा आणि तो नंबर डायल केल्यानंतर आपल्याला मोदींना समर्थन आहे म्हणून तिथे आपला मेसेज नोंदवला जाणार आहे। नंबर आहे, मोबाईल काढा सगळ्यांनी, नंबर आहे 90 90 90 20 24, तीन वेळीस 90 90 90 20 24 या नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे। मिस कॉल दिल्यानंतर आपल्याला थोड्या वेळाने धन्यवादाचा मेसेज येईल, त्याच्यावर एक लिंक येईल, त्या लिंकवर आपण नेट चालू करायचं, लिंकवर जायचं, आपलं पूर्ण नाव आपला नंबर भरायचा, ते सबमिट करायचं, सबमिट केला म्हणजे आपलं समर्थन हे मोदींपर्यंत पोचतं, आपलं तिथे PMO ऑफिसला नोंद होते। या अशाचा तो नंबर आहे, नंबर पुन्हा एक वेळेस सांगतो 90 90 90 20 24 या नंबरवर आपण सगळ्यांनी मिस कॉल द्यायचा आहे आणि ती लिंक भरून घ्यायची आहे। इथून गेल्यानंतर आपण आपापल्या भागात जे आपल्याला भेटतील, आपले कार्यकर्ते असतील, आपले नागरिक असतील, बंधू भगिनी जे जे काय जे आपल्याला भेटतील त्यांच्या मोबाईलवरनं 90 90 90 20 24 या नंबरवर आपण डायल करून हा खऱ्या अर्थानं या मोहिमेला आपलं जे आत्ता अभियान सुरू आहे त्या अभियानाचा भाग म्हणून आपल्याला काम करायचं आहे।
गेल्या सातत्यानं मग आपण अनेक कार्यक्रम केले, त्यातला एक प्रामुख्यानं कार्यक्रम जो आत्ता आपला भाऊंच्या उपस्थितीत रक्षाताई साधनाताई आणि सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपर्क से समर्थन या अभियानाला आपण जी सुरुवात केली त्याच्यात एक विशेष असा तो एक विषय मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. आपले सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यात आपल्याला ज्या व्यक्तींचा प्रभाव ह्या समाजात आहे, मग ते वकील आहेत, डॉक्टर आहेत, काही विचारवंत जे काही साहित्यिक असतील, काही क्रीडा क्षेत्रातलं काम करणारे असतील, काही बिझनेसमॅन आहेत, काही इंडस्ट्रीज आहेत, काही असतात बुवा महाराज, वेगवेगळ्या घटकातले जे प्रभावी घटक आहेत अशांच्या घरी आपल्या कार्यकर्त्यांनी आपण जे पत्रकं छापले ते पत्रकं घेऊन जायचे. हौष्टवस्त पत्रक आपण देणारच आहोत, परंतु तिथे जाऊन त्यांचं संपूर्ण नाव, त्यांचा मोबाईल नंबर लिहून घ्यायचा आहे आणि सरल ॲपमधनं तो नंबर आपल्याला ते नंबर त्यांचं डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि त्या संदर्भात आत्ता मी इथे न सांगता आपला कार्यक्रम झाल्यावर ज्यांना शंका असेल की ते सगळी आपली आपण थांबू. ज्यांना ज्यांना वाटत असेल की फोटो कसे अपलोड करायचे त्यांनी आम्हाला भेटून ते आमच्याकडनं समजून घ्यायचं आहे. जेणेकरून प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो त्या सरळ ॲपमधनं नमो ॲपमधनं आपल्याला डाउनलोड करायचे आहे. खरं तर आजच्या कार्यक्रमाला आपलं महाराष्ट्र राज्याचे लाडकं नेतृत्व मान्य आमदार गिरीभाऊ महाजन हे देखील उपस्थित राहणार होते. सकाळी त्यांच्याशी बोलून झालं. बऱ्याच जणांचा समज असतो की बाबा तुम्ही भाऊ येणार म्हणून सांगता, परंतु आपल्यासारखे कार्यकर्ते असे असतात की त्यांना माहीत असतं भाऊ यो अथवा ना यो आपल्याला कार्यक्रमाला जावं लागेल. आणि हेच प्रेम हे भाऊंवर खऱ्या अर्थानं पक्षावर खऱ्या अर्थानं प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे हे संस्कार आहेत. आपण आलात, मी आपलं मनापासून आभार मानतो आणि शब्दांना विराम देतो. धन्यवाद. हे जो आहे हा विविधतेने नटलेला आहे. या देशाने मध्ये संत, महंत, शूर, वीरपुरुष असे सर्व निर्माण झालेले आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे शहीद झाले अशा यांची ही पुण्यभूमी आहे. आणि यामधलाच एक जो आहे हिरा तो म्हणजे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. आणि हे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं पुण्यस्मरण करण्यासाठी आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत. आपल्यामध्ये आदरणीय साधनाताई आहेत, जे के चव्हाण साहेब आहे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर, शहराचे अध्यक्ष आशिष जालटे आणि जीवाभावाचे सर्व या ठिकाणी जमलेले कार्यकर्ते. जे चंदूने सांगितलं तसं पक्षावर खरे प्रेम करणारे गर्दी नसेल पण दर्दी जे आहे ते सर्व हे पक्षाचे दर्दी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रांनो, माझ्या आधी अँकरिंग करताना बरंचसं बोलून गेला, चंदूभाऊंनी बरीचशी माहिती सांगितली. आता हे जे असतं हे जुने लोक जे होते हे पूर्ण 75 वर्ष काँग्रेसचं राज्य असल्यामुळे आपले जे हिरे होते जे आपले खरं कोहिनूर आहे जे आपले राष्ट्रबद्दल प्रेम करणारे लोक आहे हे बाजूला सारले गेलेले होते. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या जर कार्यकर्त्यांना विचारलं तुम्ही एक परीक्षा घ्या चंदूभाऊ की त्यांना किती पंडित दीनदयाळ उपाध्याय कोण आहे, 60% कार्यकर्त्यांना माहिती नाही हे पंडित दीनदयाळ उपाध्याय कोण आहे. मग श्यामाप्रसाद मुखर्जींचं तर राहूच द्या. मग अशा परिस्थितीमध्ये हे असे कार्यक्रम घेतल्यामुळे ती तोंड ओढत होते. जुने लोक जे असतात ते आपल्या माहिती सांगतात. आणि पक्षात काम करताना एक सर्वांनी गोष्ट लक्षात घ्यायची, आपलं कुटुंब आहे. आता अमितला विचारलं की अमित तुझ्या आजोबाचं नाव काय, अमित लगेच सांगेल माझ्या आजोबाचं नाव आहे. दीपकला विचारलं तुझ्या वडिलांचं नाव काय, तो लगेच सांगेल. पण आपल्या पक्षाचे आजोबा कोण आहे, आपल्या पक्षाचे वडील कोण आहे हे आपल्याला सांगता येईल का लवकर. आता जे अभ्यासू कार्यकर्ते ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, जुने कार्यकर्ते ते सांगू शकता. तर त्याची उजळणी व्हावी, त्यांचं काय कर्तृत्व असेल ते समोर यावं म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. आणि यासाठी आपल्या भरपूर लोकांनी आयुष्य घालवून दिलेलं आहे. आता तर आपल्याला असं वाटतं की मी थोडंसं काम केलं की पेपरला नाव यायला पाहिजे, पेपरला फोटो पाहिजे, माझे बॅनर पाहिजे मोठे मोठे. मित्रांनो, असे हजारो कार्यकर्ते आहे ज्यांनी आयुष्य वाहून दिलेलं आहे, पूर्ण वेळ काम करताय, पण त्यांना अशी अपेक्षा नाही आहे. आणि पंडित दीनदयाळ असतील, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी अशा कार्यकर्त्यांची त्यांना अपेक्षा नाही आहे. त्यांना कसे कार्यकर्ते पाहिजे, राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदम न मम,
तू काम करत रहा, राष्ट्रासाठी काम करत रहा, त्याची तुला प्रसिद्धी मिळेल न मिळेल काही नाही। आणि मी तुम्हाला हे सांगतो की कार्यकर्त्यांना मी नेहमी सांगतो की तुम्हाला जर वाटत असेल किंवा नेत्याबरोबर किंवा राष्ट्रीय लेवल महाराष्ट्र लेवल त्या नेत्याबरोबर जर तुम्ही मागे पुढे फिरत असाल तर तुम्हाला काही मिळेल याची तुम्ही मनातून ती शंका काढून टाका। हा भारतीय जनता पक्ष आहे, यामध्ये असं कधीच चालत नाही। आता भाऊही तिकीट देताना तुम्हाला असं म्हणतील काम करणार आहे का? भाऊंचा पहिला प्रश्न आम्हाला असतो तर पक्षासाठी काय काम करतो, मी नसताना येतो का तो? हे भाऊसुद्धा विचारतात। आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना कडकडीची विनंती आहे, आपण प्रेमाने या पक्षामध्ये काम करतोय, आपलं म्हणजे मनापासून काम करतोय, मला काही मिळेल मला काही मिळणार नाही ही अपेक्षा न बाळगता निपक्षपणे आपण काम करतोय, असंच आपण काम करा ही प्रेरणा यामधनं घ्यायला पाहिजे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।